नमस्कार मुलांनो, पाठशाळा यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जिनू शाळेतून आल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये येते। स्वयंपाकघरामध्ये आई स्वयंपाक करत असते। आई जिनूला म्हणते, जिनू तुला आज काय बरं अभ्यास दिला आहे? तेव्हा जिनू आईला म्हणते, अगं आई, आम्हाला शाळेमधून स्वयंपाक या विषयावर उपक्रम दिला आहे, तेव्हा मला तुझी थोडी मदत लागेल। तेव्हा आई जिनूला म्हणते, अगं चालेल की, करेल की मी तुला मदत। जिनू आणि तिची आई उपक्रम करण्यास सुरुवात करतात। उपक्रमासाठी जी जी माहिती आवश्यक आहे त्याबद्दल जिनू आईला एक एक प्रश्न विचारण्यास सुरुवात करते। जिनू आईला पहिला प्रश्न विचारते, आई आपण कोणकोणत्या भाज्या शिजवून आणी, कोणकोणत्या भाज्या कच्च्याच खातो बरं? त्यानंतर आई जिनूला म्हणते, अगं जिनू, मी तुला एक तक्ताच करून दाखवते, त्याच्या मदतीने तुला पटकन कळेल की आपण कोणत्या भाज्या शिजवलेल्या खातो व कोणत्या भाज्या कच्च्याच खातो। जिनूची आई जिनूला म्हणते, हा बघ जिनू दाखता, या तक्त्याच्या साह्याने तुला आपण कोणकोणते अन्नपदार्थ कच्चे, कोणकोणते अन्नपदार्थ शिजवलेले आणि कोणते अन्नपदार्थ शिजून आणि कच्चे असे दोन्ही मिळून खातो हे तुला समजेल। चिनू आता आईला दुसरा प्रश्न विचारते। चिनू आईला विचारते, आई स्वयंपाकघरामध्ये आपण कोणकोणत्या भांड्यांचा उपयोग करतो आणि ही भांडी कशापासून बनवतात बरं? चिनूचा प्रश्न ऐकल्यानंतर चिनूची आई चिनूला स्वयंपाकघरामध्ये घेऊन जाते। त्यानंतर ती तिला एका भांड्याची ओळख करून देते। चिनूची आई चिनूला म्हणते, ही बघ कढई, यामध्ये आपण भाजी करतो, तसेच तळणीचे काही पदार्थ असतील तर ते आपण या कढईमध्ये तळतो, तसेच हा तवा, यावर आपण भाकरी आणि चपाती भाजण्याचे काम करतो, तसेच भाज्या डाळ आणि भात शिजवण्यासाठी कुकरचा आपण वापर करतो, तसेच पोळीचा वापर आपण भाजी वाढण्यासाठी आणि भाजी ढवळण्यासाठी करतो, तसेच या माठाचा वापर आपण पाणी भरण्यासाठी आणि हेच पाणी थंड करण्यासाठी करतो, तसेच ताटाचा वापर आपण जेवण करण्यासाठी करतो। तर जिनू, अशी विविध प्रकारची भांडी आपण किचनमध्ये स्वयंपाकासाठी वापरत असतो। त्यानंतर आई चिनूला म्हणते, ही सर्व भांडी स्टील, माती, तसेच तांबे, ॲल्युमिनियम, पितळ आणि प्लास्टिक यांपासून तयार होतात। दुसऱ्या दिवशी आई किचनमध्ये भजी तळत असते। त्यानंतर चिनू तेथे येते। चिनू आईला प्रश्न विचारते, अगं आई तू काय करतेस? तेव्हा चिनूची आई चिनूला म्हणते, अगं चिनू, मी भजी तळतीये। तेव्हा चिनू आईला म्हणते, अगं आई, मग तू सर्वच पदार्थ का बरं नाही तळत? तेव्हा चिनूची आई तिला म्हणते, अगं चिनू, सर्वच पदार्थ तळून नाही खाऊ शकत आपण, प्रत्येक पदार्थ बनवण्याचीही पद्धत वेगवेगळी असते। अन्नपदार्थ बनवण्याच्या काही पद्धती आहेत, त्यामध्ये उकडणे, तळणे, तसेच बेकिंग करणे, वाफवणे आणि भाजणे यासारख्या पद्धतींचा वापर करून आपण अन्नपदार्थ बनवतो। आता चिनू आईला पुढचा प्रश्न विचारते। चिनू आईला विचारते, आई ही आपली शेगडी कशी काय बरं पेट घेते? तेव्हा चिनूची आई म्हणते, अगं चिनू, आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी विविध प्रकारच्या इंधनांची गरज असते, जसे की गॅस, आणि हा गॅस शेगडीच्या माध्यमातून आपण स्वयंपाक करण्यासाठी वापरतो। रॉकेल या इंधनाचा सुद्धा आपण स्वयंपाकासाठी उपयोग करतो। रॉकेल वापरून आपण चूल पेटवतो आणि या चुलीवर आपण स्वयंपाक करतो। गावाकडे तर तुम्ही पाहिलंच असेल की लोक चुलीवरच स्वयंपाक करतात। तसेच कोळसा हा शेगडीमध्ये टाकून या शेगडीवर देखील स्वयंपाक केला जातो। तसेच विजेपासून सुद्धा आपण स्वयंपाक करतो। ही वीज आपण शेगडीच्या माध्यमातून स्वयंपाकासाठी वापरतो। सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा देखील आपण स्वयंपाकासाठी उपयोग करतो। सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आपण सौर चुलीच्या माध्यमातून स्वयंपाकासाठी वापरतो। चिनूच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यानंतर चिनूची आई चिनूला विचारते, चिनू सांग बरं,
मी तुला जी काही माहिती सांगितली त्यातून तू काय शिकलीस? चिनू सांगण्यासाठी सुरुवात करते. ती सांगते, आपण काही अन्नपदार्थ हे कच्चे आणि काही अन्नपदार्थ हे शिजवल्यानंतर खाऊ शकतो. तसेच स्वयंपाकघरात वापरली जाणारी भांडी ही मातीची, तांब्याची, स्टीलची आणि ॲल्युमिनियमची असतात. तसेच अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धतीही विविध आहेत, जसे की तळणे, भाजणे, बेकिंग, उकडणे, वाफवणे यासारख्या. तसेच अन्नपदार्थ शिजवण्यासाठी जी उपकरणे वापरली जातात त्यांना गॅस, रॉकेल, लाकूड, कोळसा, लाईट ही सर्व इंधने वापरली जातात.